नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. आता पाहुयात बातम्या विस्तारानं. विजय शिवतारेंच्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीमध्ये राहायचं की नाही असा विचार करावा लागेल. शिवतारेंच्या अजितदादांवरील टीकेनंतर राष्ट्रवादीचे उमेश पाटील हे चांगलेच आक्रमक झाले. आमच्या सर्वोच्च नेत्यावर टीका केलेली सहन करणार नाही असं देखील पाटील यांनी म्हटलेलं आहे. विंचू आहे ना, विंचू अनेकांना डसलाय, पण आता तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसलाय. मोदी साहेबांच्या इथे अडचण अशी झाली आहे की चप्पल मारावी तर महादेवाला सुद्धा लागते आणि विंचालाही मारता येत नाही. ही भावना लोकांची आहे आणि म्हणून फक्त एक नव्हे, विंचूरूपी फक्त एक अजित पवार नव्हे, या दोन्ही शक्तींचा बिमोड आपल्याला करायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक मत आहे. मी माझं सर्वस्व अर्पण करून या लढाईत उतरलो आहे. माझ्या कुठच्याही वैयक्तिक भावना नाहीत. मी आजच जाहीर करतो संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर, विजय शिवतारे फकीर म्हणून संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रासाठी आणि राज्यासाठी आणि देशासाठी समर्पित करेल. वैयक्तिक मी काही काम करणार नाही. एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन चपलेने मारण्याची भाषा, विंचू शब्दाचा प्रयोग एवढं ऐकून घेणे इतपत आम्ही काय लाचार झालेलो नाहीत ना. त्यामुळं विजय शिवतारे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, माजी मंत्री आहेत आणि महायुतीचे घटक पक्षातले ते नेते आहेत. तर माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही यापूर्वीच विनंती केली की विजय शिवतारेंची ताबडतोब हकालपट्टी करा. महायुतीमधल्या एका खासदाराला अडचण निर्माण करण्याची काम करत असेल आणि आमच्या नेत्यावर जर या स्तरावर जाऊन टीका करणार असेल तर निश्चितपणे महायुतीमध्ये राहायचं का नाही हा विचार आम्हाला करावा लागेल. ह्या शिवतारेला तीन बायकापैकी एका बायकोचं जरी मत मिळालं ना तेवढं पुरेसं आहे. त्यामुळे आम्हाला त्याची लायकी काय आहे ते